नेर्ले येथे सांगली जिल्हा दलित महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना रक्त मिळावे या उद्देशाने हे शिबिर राबवण्यात आले होते. प्रथम तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवा नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश ब्लड बँक इस्लामपूर यांनी रक्तसंकलन केले. 22 रक्तदात्यांनी रक्तदान यावेळी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते, कृष्णेचे संचालक गिरीश पाटील, डॉक्टर तुळशीदास पाटील, प्रकाश ब्लड बँकचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील, माजी सरपंच जयकर कदम, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ, संतोष चांदणे, अजिंक्य बल्लाळ, अधिक देवकुळे, सर्जराव चव्हाण, बापूराव बडेकर, अमर बनसोडे, राहुल बसवत, नितीन झेंडे, रोहन बल्लाळ, गणेश बल्लाळ, दीपक कांबळे, अजय शिवशरण, अक्षय बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.